इतच वरती करता. हो, ढांग्या आला, ढांग्या बोललो ना. थांब 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 बघूया. हा बघा, बोललो ना, सणसणीत आला एकदम, ढांग्या आला आहे मस्त. की खेचत होता बघा, केवढा मोठा आहे. पकड पकड पिशवी पिशवी हाताने पहिले पकड बघा, जाईल बिल. यार बघा, याला खेकडा पकडता येत नाही अजूनपर्यंत. सुटला काय? इकडे झालेलं आहे सगळं जेवण वगैरे. हे बघा, आता जेवायला या. कोण कोण आहे इकडे? शुभम आहे, चोरगे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा इकडे आलो एक खजनामध्ये पगड्या लावायला. सहजच समा होता म्हणून म्हटलं जाऊया, पगड्या लावायला वेळ आहे तर. आम्ही आणल्या चार पगड्या आणल्यात, बाकी तिकडे दुसरीकडे आहेत दोघंजणं. आणि आम्ही दोघंजणं इकडे चार पगड्या फक्त घेऊन आलो आहे. बघूया फक्त चार पगड्यामध्ये किती खेकडे मिळतात ती. ठीक आहे, व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, सपोर्ट करा, आम्हाला सपोर्टची गरज आहे. ठीक आहे, पहिला पगड्याला जाऊया पाणी आलेल्यावरती. ठीक आहे, चला जाऊया. मित्रांनो, चाललो आहे आता, बघूया किती खेकडे मिळतात. जरा ऊन आहे, काल पाऊस पडला आहे थोडा थोडा, तरी पण ऊन आहे. आज ऊन आलं आहे बघा. आलो इकडे, चिखलातून जायचं आहे बघा. कसं अजून पाणी आलेलं ना इकडे, येईल आता. अगोदर टाकून ठेवतो आहे ना बघोल्या. बघा हे लवू पगड लावतो आहे इकडे. पाणी बघताय, थोडा थोडं पाणी आलं इकडे. हे बघा येतोय पाणी. इकडे समोर समुद्र आहे, इकडे बघा दिसतंय तुम्हाला. पगड इथे ठेवता येतात, इथे बांधायचे आहे इकडं. इकडे बांधताय पगोल्या. ठीक आहे, पाणी आता आलं आहे नुकताच. आम्ही चाललो इकडे, बघा टाकलेलं इकडे पगोल्या टाकलेल्या मस्तपैकी. एक हे झाडाच्या बुंदात टाकते. आणि एक इथे इथे टाकू, इथे बुंदात टाकून दे थोडीशी. इथे पुढे नको, इथे पुढे टाकूया इकडे. एक इथे टाक, इथे हे बघ, इथे हे बघा. मित्रांनो चालला इकडे लवू भावच्या इकडे काय झाडाच्या बुंदात मस्त मोठा खेकडा लागेल. बघा मित्रांनो, हे आली सावित्री नदी, बाणकोटची खाडी. इकडे कोणते आले दुसरे होडीवाले पगडा टाकायला? टाकून गेले तर रे, कसं काय? काय लोकेशन वाला, पावसाचं वातावरण आहे बघताय कसं. हे बघा रायगड मधली गाव आहे सगळी, समोर दिसतात रायगडमधली गावं. आम्ही इकडे रत्नागिरीमध्ये आहोत. इकडे पाणी आलेलं आहे, पगड टाकून बसलोय खेकडे पकडायला. बघूया काय आहे, काय काय नाही. हे बघा मित्रांनो, पाणी इकडं वरती आलेलं आहे. आम्ही यावेळेस पगोल्या उचलला गेलो नाही, कारण आम्ही एक गाय आम्हाला पडलेली दिसली आणि तिला आम्ही उचललो होतो, त्याच्यामुळे आम्हाला राहून गेलं सगळं. या ठिकाणी गायला मदत केली बाहेर काढायला, तिला जीवदान दिलं आम्ही आणि आमच्या पगोल्या इकडे राहून गेल्या. आता बघूया काय मिळतं आहे नाही मिळतं आहे, कारण खूप उशीर झाला आहे. जवळपास एक तासभर गेला गायला उचलण्यामध्ये आणि आता ती मस्त होती, तिला बाहेर काढून पाणी वगैरे पाजून आम्ही आता आलो इकडे. हे बघा पाणी फुल झालं एकदम. आतमध्ये पाणी दिसतंय तुम्हाला बघा, ते बघा पाणी फुल झालं. आम्ही राहिलो पाठीमागे, बघूया काय मिळतंय ते.
मित्रांनो पाणी भरल्यावरती आता बघूया काय. खूप वेळाने आता पोचलो आहे आता इथे पवळ्यांजवळ. बघा पाणी आला कुठे वरपर्यंत. हे पाणी आलं तिथे पटकन. इकडून 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 हां चालतं चालेल तेवढं. बघूया आता काय मिळतंय ते. पाणी किती आलं बघा. बराच वेळ झाला आहे खाऊन गेला की काय माहित नाही. हाय बघूया ते वाटतं. हाय हाय म्हणतोय मजबूत असेल मजबूत. हाय हाय मोठा आहे मोठा आहे मोठा आहे. उच्च वरती उतरतो. हो हो डांग्या आला डांग्या बोललो ना म्हणा बघूया. हा बघा बोललो ना सणसणीत आला एकदम डांग्या आला आहे वाजता की खेचत होता. बघा केवढा मोठा आहे पकड पकड. पिशवी पिशवी आता नाही पहिले पकड बघा जाईल बिल. मित्रांनो इकडे जेवणाची तयारी चालली आहे. त्या ठिकाणी आम्ही इथं बिस्तर पेटवलं इकडे असतं की चूल मांडलं आहे इकडे शिवम आहे इकडे आणि इकडे चाललंय बघा हे तयारी चाललंय. येता भात घालतात इकडे आणि इकडे खेकडे आणलेले आहेत. बघा इकडे खेकडे आणलेले आहेत पकडून कालवण्यासाठी. काढा दाखवतो तुम्हाला थोडी मोठी मोठी खेकडे आहेत ती. यार बघा याला खेकडा पकडता येत नाही अजूनपर्यंत. सुटला काय इकडे इथे ठेव. इकडे झालेले आहेत खेकडी कापून मस्त बघी तयारी चालल्या खेकड्याची. मी कुठं आहे मी त्याच्यात आहे. टाक तेल टाक बघा आधी कसं कांदा हात बघा कसे हलतात ते. बघा मसाला बस करा मग एवढा. आंब्यावर आंबा करे बघ. झालेला इकडं गाण्याचं जेवण जवळपास. कमी झालेला आहे फटाका. टाकला सगळा काय काढतो होतो करा खाम जाईल जेवण खाल्लं जेवण कोणा नाही बा एवढं करा बस. तुम पगवले आहे ना
बॉटल भर ना थोडी पाण्याची बघा. मित्र फायनल झालेलं आहे, थोडस मीठ टाकायचं बाकी राहिलंय. गाण्यातलं जेवण बघा, मीठ आहे आणलेलं आहे. बस बस इकडे झालेलं आहे सगळं जेवण वगैरे. हे बघा आता जेवायला या, कोण कोण आहे इकडे. शुभम आहे, चोरगे आहेत आहे, शिवम आहे इकडे. जेवणाची तयारी झालेली आहे आमची इकडे, बघताय तुम्ही. ठीक आहे, जेवण झालं, जेवायला या. पाऊस येतोय, पाऊस आलाय आणि